आता अभिमानानं बोला माझी सोलापूर न्यूज चॅनेल दोनशे ब्याऐंशी वर्षापूर्वीची पुरातन काळातील ग्रामदेव सिद्धरामेश्वर चरित्राची पाने आणि काही भांडी चोरीला गेली आहेत ही घटना हिरेहबू यांच्या वाड्यात आहे बाळवेश येथील परिसरातील उत्तर कसब्यातील हिरेहबू वाड्यातून तिघांनी पूजेच्या ठिकाणी ठेवलेले इसवी सन अकराशे चाळीस मधील कवी राघवन यांनी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या चरित्रावर लिहिलेली पन्नास पाने चोरून लिहिली आहेत त्यासोबतच पितळचे ताट तांब्या आरती व एक घंटी चोरून नेली आहे या प्रकरणी सागर राय राजशेखर हिरेहाबू यांनी फौजदार चौडी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे जून ते एक जुलै पहाटे पाचच्या च्या सुमारास हिरेहाबू यांच्या वाड्याचा दरवाजा ओढला होता ही संधी साधून तिघांनी वाड्यात प्रवेश केला आणि पूजेसाठी ठेवलेले साहित्य त्यांनी ते चोरून नेले तेथील लाकडी पेटीत काहीतरी मौल्यवान वस्तू असतील म्हणून ती पेटी घेऊन तिघेजण पसार झाले त्यांच्या घराजवळ आल्यानंतर त्यांनी लाकडी पेटी उघडली तर त्यांना त्यात त्यान पुस्तके सापडली त्यामुळे त्यांनी ती पेटी तेथूनच टाकून दिली तर पितळेचे ताट तांब्या आरती व घंटी त्यांनी भंगारवाल्याला विकल्याचा पोलिसांना संशय आहे दरम्यान चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फौजारतोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत त्या तीन संशयी त्यांना अटक केली आहे त्यात एक सतरा वर्षीय मुलगा आहे विजय भारत गवळी रेल्वे लाईन मोदी शैलेश विनीत गायकवाड राहणार रेल्वे लाईन फॉरेस्ट यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे तिघेही एकमेकांचे मित्र असून ते गांजा ओढून किरकोळ चोरी करतात असं पोलिसांनी सांगितलंय त्यांच्या सांगण्यावरून त्या परिसरातील भंगारवाल्याकडे चौकशी केली पण भंगारवाल्याने रस्त्यावर पाहिलेली ती पेटी पोलिसांना त्या ठिकाणी आढळली नाही तपासात पोलिसांना केवळ ग्रंथावरील कपडा सापडला असून उर्वरित साहित्यांचा तपास सुरू आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनल